आता आपण महाराष्ट्रातली महत्वाची नदी कृष्णा नदी हिचा उगम कुठे होतो आणि एंड तिचा बे ऑफ बेंगॉलमध्ये होतो या दरम्यान तिला कोणत्या कोणत्या नद्या येऊन भेटतात हे पाहणार आहोत. ही जी कोयना नदी आहे ती पूर्णतः महाराष्ट्रात आहे म्हणून तिला लाईफलाईन ऑफ महाराष्ट्र म्हणतात. पंचगंगा नदी, आता तुम्हाला कळलंच असेल त्या नदीला पंचगंगा का म्हणतात, तर पाच नद्या मिळून ती नदी वाहत असेल. आता त्या पाच नद्या कोणत्या? आता ही जी दूधगंगा नदी आहे त्या दूधगंगा नदीवर एक गोष्ट लक्षात ठेवा, काळंबावाडी नावाचं एक धरण आहे. 2023 मध्ये एक न्यूज होती की इतिहासात पहिल्यांदा हे धरण कोरडं पडलं होतं. भीमा नदी जसजशी पुढे वाहत जाते तशी पंढरपूर जवळ तिला चंद्राच्या कोरीचा आकार प्राप्त होतो म्हणून तिला पंढरपूरमध्ये चंद्रभागा असे म्हणतात. या मुळा नदीला मुठा नदी येऊन मिळते. कुठे मिळते? तर पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी. जुन्या महाबळेश्वरमध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे पंचगंगा मंदिर. तुम्हाला माहिती आहे का त्या मंदिराला पंचगंगा मंदिर का म्हणतात? तर तिथे पाच नद्यांचा उगम होतो. कोणत्या त्या पाच नद्या? तर कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा. लक्षात येत आहे? तर या ज्या पाच नद्या आहेत त्यांचा उगम तिथे होतो म्हणून तिथे मंदिर बांधलेलं आहे. त्या मंदिराचं नाव पंचगंगा मंदिर. आता ही जी वेण्णा नदी आहे या वेण्णा नदीवर एक तलाव आहे, वेण्णा तलाव. आता वेण्णा तलाव तुम्हाला माहिती आहे, जर तुमच्यापैकी कोणी महाबळेश्वरला गेलं असेल तर वेण्णा लेक मध्ये बोटिंग नक्कीच केली असेल, तर त्या नदीवर वेण्णा तलाव आहे हे लक्षात ठेवा. आता आपण महाराष्ट्रातली महत्वाची नदी कृष्णा नदी हिचा उगम कुठे होतो आणि एंड तिचा बे ऑफ बेंगॉलमध्ये होतो या दरम्यान तिला कोणत्या कोणत्या नद्या येऊन भेटतात हे पाहणार आहोत. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा पण उगम होतो आणि कोयना नदीचा पण उगम होतो. आता कृष्णा नदी पूर्वेकडे वाहत जाते, कोयना नदी पण जवळपास तिथूनच उगम पावते. सुरुवातीला कोयना नदी उत्तरेपासून दक्षिणेकडे वाहत जाते आणि नंतर पूर्वेकडे जाऊन कृष्णा नदीला मिळते. आता ऐका, कृष्णा नदी आणि कोयना नदी निघतात एकाच ठिकाणापासून जवळपास, पण त्या ट्रॅव्हल करत जातात पूर्वेकडे आणि शेवटी जाऊन कराडला भेटतात. कराडला काय आहे? ती जी जागा आहे तिथे ज्यांचा संगम होतो कृष्णा नदीचा आणि कोयना नदीचा, त्याला म्हणतात प्रीती संगम. म्हणजेच प्रीती संगमला कृष्णा आणि कोयनाचा संगम होतो. कुठे? तर कराडला. म्हणजे याचा अर्थ ही जी कोयना नदी आहे ती पूर्णतः महाराष्ट्रात आहे म्हणून तिला लाईफलाईन ऑफ महाराष्ट्र म्हणतात. का बरं? कारण तिच्यावर जलविद्युत प्रकल्प आहे, कोयना जलविद्युत प्रकल्प. बर, त्याच्यापासून एक धरण बांधून एक तलाव बनवलाय, त्या तलावाचं नाव शिवसागर तलाव. म्हणजेच या कोयना नदीमुळे पूर्ण महाराष्ट्र समृद्ध झालेला आहे म्हणून तिला लाईफलाईन ऑफ महाराष्ट्र असं म्हटलं जातं. आता लक्षात ठेवा, ही कृष्णा वाहत चालली आहे आणि शेवटी कुठे जाऊन मिळते? बे ऑफ बेंगॉल म्हणजेच बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आता ती पुढे पुढे वाहत चालली आहे, तिला भेटते वारणा नदी. वारणा नदीचा उगम कुठे होतो? सह्याद्रीमध्ये. आणि ही वारणा नदी कृष्णेला मिळते कुठे? सांगलीला. सांगलीला एक जागा आहे हरिपूर, हरिपूर या ठिकाणी दोघांचा संगम होतो. म्हणजे वारणा आणि कृष्णा यांचा संगम हरिपूरला होतो, सांगली येथे. आता साताऱ्यातील एक तालुका आहे खटाव तालुका, त्या खटाव तालुक्यापासून एक नदी येते, नदी उगम पावते, त्या नदीचं नाव येरळा नदी. मग ती खटाव, निमसोड, वडूज इथून वाहत जाते आणि कृष्णा नदीला कुठे भेटते? तर सांगलीलाच, ब्रह्मनाळ या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. आता कोल्हापूरकडे येऊया. कोल्हापूरमध्ये एक नदी आहे, त्या नदीचं नाव आहे पंचगंगा नदी. आता तुम्हाला कळलंच असेल त्या नदीला पंचगंगा का म्हणतात, तर पाच नद्या मिळून ती नदी वाहत असेल. आता त्या पाच नद्या कोणत्या? लक्षात कसं ठेवणार? कुंकास भात. कसं बघा? कु म्हणजे कुंभी, का म्हणजे कासारी, स म्हणजे सरस्वती ती गुप्त नदी आहे, भा म्हणजे भोगावती आणि त म्हणजे तुलसी. या पाच नद्या एकत्र येऊन पंचगंगा नदी वाहते. कुठून वाहते? कोल्हापूरमधून. आणि ही पंचगंगा नदी सुद्धा कृष्णेला येऊन मिळते कोणत्या ठिकाणी? तर एकदम महत्वाचं पवित्र स्थळ आहे ते म्हणजे नरसोबाची वाडी. ऐकलं असेल तुम्ही हे, तर नरसोबाच्या वाडीला ही कोल्हापूरमधून वाहत येणारी पंचगंगा नदी आणि कृष्णा नदी यांचा संगम होतो. आता कोल्हापूरमध्येच दूधगंगा आणि वेदगंगा या दोन नद्या उगम पावतात. कोल्हापूरमधल्या या दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांचा एकत्रित प्रवाह महाराष्ट्र आणि कर्नाटकची बाउंड्री फॉर्म करतो. आता ही जी दूधगंगा नदी आहे त्या दूधगंगा नदीवर एक गोष्ट लक्षात ठेवा, काळंबावाडी नावाचं एक धरण आहे. 2023 मध्ये एक न्यूज होती की इतिहासात पहिल्यांदा हे धरण कोरडं पडलं होतं. तर आता या दूधगंगा आणि वेदगंगा यांचा एकत्रित प्रवाह हा कृष्णेला जाऊन मिळतो. त्यानंतर घटप्रभा आणि मलप्रभा नद्या या कृष्णेला जाऊन मिळतात.
आता घटप्रभा नदीच्या दोन उपनद्या आहेत, हिरण्यकेशी आणि मार्कंडेय, हे देखील लक्षात ठेवा. आता कृष्णेची एक महत्वाची उपनदी म्हणजे तिला डावीकडून येऊन भेटणारी भीमा नदी. भीमा नदी कृष्णेला कुठे मिळते माहितीये का? तर कर्नाटक आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर मेहबूब नगर येथे श्री संगम आहे, किंवा त्याला निवृत्त संगम असं म्हणतात. तिथे कृष्णा आणि भीमा यांचा संगम होतो. तर आता भीमेबद्दल थोडं जाणून घेतलं पाहिजे. तर पुण्यामध्ये खेड तालुका आहे आणि त्या खेड तालुक्यामध्ये भीमाशंकर टेकड्या आहेत. त्या भीमाशंकर टेकड्यांमधून भीमा नदीचा उगम होतो. भीमा नदी जसजशी पुढे वाहत जाते तशी पंढरपूर जवळ तिला चंद्राच्या कोरीचा आकार प्राप्त होतो, म्हणून तिला पंढरपूरमध्ये चंद्रभागा असे म्हणतात. आता या भीमेला पुण्यामधूनच उगम पावणाऱ्या इंद्रायणी आणि मुळा मोठ्या नदी एकत्र येऊन मिळतात, हे देखील लक्षात ठेवा. इंद्रायणी नदीबद्दल तुम्हाला माहितच असेल. तर या इंद्रायणी नदीचा उगम लोणावळ्याजवळ होतो आणि देहू आळंदीमधून इंद्रायणी नदीच वाहते. या इंद्रायणी नदीवर एक धरण बांधलं आहे कामशेतला आणि त्या धरणाचं नाव आहे वाळवण धरण, हे देखील लक्षात ठेवा. आता ही गोष्ट विसरू नका, भीमा नदी आणि कृष्णा नदी यांचा संगम होतोय कुठे? तर तेलंगणा आणि कर्नाटक बॉर्डरवर श्री संगम येते आणि आपण पाहतो भीमा नदी. भीमा नदीला इंद्रायणी नदी येऊन तर मिळाली. आता मुळा मुठा या ज्या नद्या पुण्यातल्या आहेत महत्वाच्या, त्यांचा एकत्रित प्रवाह देखील भीमेला येऊन मिळतो. तर आता आपण मुळा मुठा नदीबद्दल जाणून घेतलं पाहिजे. तर मुळा नदी उगम पावते सह्याद्रीमध्येच, ती तशी पुढे वाहत जाते. तिच्यावर एक डॅम म्हणजे धरण बांधलेलं आहे, त्या धरणाचं नाव मुळशी डॅम, हे तुम्ही ऐकलं असेल. मुळा नदी जशी पुढे वाहत जाते तशा तिला दोन उपनद्या महत्वाच्या येऊन मिळतात, एक म्हणजे पवना नदी आणि एक म्हणजे मुठा नदी. तर आता तुम्हाला माहिती आहे लोणावळ्यामध्ये गेलात तर आकर्षणाचा बिंदू असतो पवना डॅम. आता हा पवना डॅम म्हणजे पवना धरण कशावर बांधलेला आहे? तर पवना नदीवर, जी मुळा या नदीची उपनदी आहे. आता या मुळा नदीला मुठा नदी येऊन मिळते. कुठे मिळते? तर पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी. आता मुठा नदीबद्दल जाणून घेतलं पाहिजे. तर मुठा नदी पश्चिम घाटातून उगम पावते. मुठा नदीची एक महत्वाची उपनदी आहे अंबी नदी. या अंबी नदीवर पानशेत धरण बांधलं आहे आणि या पानशेत धरणामुळे जो जलाशय तयार झालेला आहे, जो तलाव तयार झालेला आहे, त्याला म्हणतात तानाजी सागर तलाव. आणि नंतर ही मुठा नदी पुढे वाहत जाते आणि या मुठा नदीवर खडकवासला धरण बांधलं आहे. आता या संगमवाडीपासून मुळा आणि मुठा यांचा एकत्रित प्रवाह वाहतो आणि भीमेला जाऊन मिळतो. आणि मग भीमा नदी पुढे जाऊन मी सांगितल्याप्रमाणे कृष्णा नदीला श्री संगम येथे जाऊन मिळते. आता या कृष्णा नदीला पुढे जाऊन बऱ्याचशा नद्या येऊन मिळतात, जशा की तुंगभद्रा, मुसी नदी आणि शेवटी ही कृष्णा नदी वाहत जाऊन सर्वात शेवटी बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर साताऱ्यातील महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिरापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा कृष्णेचा प्रवास मला असं वाटतं तुम्हाला व्यवस्थित कळला असेल. तर हा कृष्णेचा प्रवास आणि विजयपथ अकॅडमीचा मुलांना सोप्या भाषेत शिकवण्याचा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप स्टडिंग स्मार्टली. ऑल द व्हेरी बेस्ट.